आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोल्हापूर ते नंदवाड दिंडीत रंगला रिंगण सोहळा. रिंगण सोहळ्याने फेडले डोळ्याचे पारणे. कोल्हापूर ते नंदवाड पायी दिंडी सोहळ्यादरम्यान पुईकडे येथे रिंगण सोहळा उत्साहात संपन्न झाला. कोल्हापूरहून प्रतिपंढरपूर मानल्या जाणाऱ्या नंदवाडला निघालेल्या कोल्हापूरच्या श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पायी दिंडी मार्गातील पुईकडे येथे पोहोचली. त्या ठिकाणी रिंगण घालण्यात आलं. रंगलेला रिंगण सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा होता. ज्ञानोबा माऊली तुकाराम माऊली नामाच्या गजरात आश्वानी 5 फेऱ्या मारून रिंगण सोहळा उत्साहात संपन्न झाला. महानकर न्यूज साठी पुईकडे होऊन अमित काकडे. पंढरपूर म्हणून खाती असलेल्या हे नंदवाड गाव वास्तव्य केलेलं आहे आणि म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून इथला आषाढी एकादशीचा हा सोहळा चांगल्या प्रकारे संपन्न होत आहे. 2005 सालापासून या ठिकाणी कोल्हापूरपासून नंदवाडपर्यंत पायी दिंडी सोहळा या ठिकाणी संपन्न होतो. पालखी दिंडी सोहळ्याच्या या ठिकाणी रिंगण सोहळा होतो. पश्चिम महाराष्ट्रातील सर्व भाविक त्यांना पालखी होतो. तसे बरेचसे भाविक कोल्हापूर कालापासून या ठिकाणी भाविक राहतात आणि आषाढी एकादशीला दर्शनाचा लाभ घेतात. या तीर्थक्षेत्राला गेल्या 2 वर्षापूर्वी शुभवर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळालेला आहे महाराष्ट्राच्या. या मंदिराचा विकासाचं कार्य सुरू आहे. अजूनही बरेचसे कामं बाकी आहेत. भाविकांनी सगळ्या मंदिरांना मदत करत आहेत. तर सर्व भाविकांच्या स्वागत करतो. या ठिकाणी गोपाळ कृष्ण आहे.